परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उरण बोकडविरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू उद्दिती निर्मिती केंद्रात रविवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी बॉयलरचा स्फोट होऊन त्यातील उकळतं पाणी अंगावर पडून तीन जण गंभीररित्या भाजलेत आज सकाळी नेहमीप्रमाणे उद्युत निर्मिती केंद्रामध्ये काम सुरू असताना अचानक बॉयलरला जोडलेला बी सी सी पंप हाय प्रेशरनं फुटला आहे सदर पंपातील उकळत पाणी घटनास्थळी कामाला असलेल्या कामगारांच्या अंगावर ओढाल्याने ते गंभीर स्वरूपात भाजलेत जखमींमध्ये ज्युनियर इंजिनियर विवेक धुमाळ टेक्निशियन कुंदन पाटील राहणार उरण डोंगरी व कामगार विष्णू पाटील राहणार उरण बोकडविरा यांचा समावेश असल्याचे समजते त्यांना त्वरित ॲम्ब्युलन्सने उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं होतं परंतु हे तिघेही गंभीर स्वरूपात भाजले असल्याकारणाने त्यांना पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथे हलवण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे